विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणांतर्गत आपला तिसरा मुद्दा आहे वाऱ्याचे कार्य व भूरूपे। आपणा सर्वांना माहिती आहे हवेच्या हालचालीस वारा असे म्हणतात। वारा आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही, परंतु त्याचा स्पर्श मात्र आपण अनुभवू शकतो। वारा हे वायुरूप बाह्यकारक आहे। वाऱ्याचे खनन, वहन व संचयन कार्य मुख्यतः वाळवंटी व कमी पावसाच्या प्रदेशात काही उदाहरण मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रभावी असते। त्यामुळे खडकांचा भुगा, वाळू व मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पसरलेली असते, येथे वाऱ्याच्या वहन कार्यात अडथळा कमी असतो। वाऱ्याबरोबर वाळूच्या कणांचे वहन होत असते आणि हे कण खूप दूरपर्यंत वाहून नेले जातात। जेथे वाऱ्याचा वेग कमी होतो अशा भागामध्ये या वाळूचे संचयन होते। अशा प्रकारे वारा या ठिकाणी वाळूचे संचयन करतो। वारा खनन, वहन व संचयनाचे कार्य करत असतो। ज्या प्रकारे नदी, हिमनदी तीन प्रकारचे कार्य करते, त्याच पद्धतीने वारा देखील खनन, वहन व संचयनाचे कार्य या ठिकाणी करत असतो। वाळवंटी प्रदेशामध्ये वारा प्रभावीपणे कार्य का करतो? कारण त्या ठिकाणी वाऱ्यास काही अटकाव राहत नाही, परिणामी वारा त्या ठिकाणी प्रभावीपणे कार्य करतो। त्यानंतर वाऱ्याचे दुसरे कार्य आपल्याला बघायचे आहे, ते म्हणजे वाऱ्याचे खनन कार्य। वारा आपल्याबरोबर लहान मोठ्या आकाराचे वाळूचे कण, दगड इत्यादी पदार्थ वाहून नेतो आणि वाऱ्याच्या मार्गातील खडकांवर हे पदार्थ घासल्याने किंवा आपटल्याने खडकांचे खनन घडून येते। यातून भूछत्र खडक, अपक्षरण खळगे, यारदान ही भूरूपे तयार होताना आपल्याला दिसतात। त्यानंतर वाऱ्याचं तिसरं कार्य आहे, ते म्हणजे संचयन कार्य। वाऱ्याबरोबर वाहणारे वाळूचे कण निरनिराळ्या आकारमानाचे असतात। यातील सूक्ष्मकण खूप दूर अंतरापर्यंत वाहून नेले जातात। त्या तुलनेने मोठे व जडकण कमी अंतरापर्यंत वाहून नेले जातात। या वाळूचे या प्रदेशात वाळवंटी किंवा कमी पावसाच्या प्रदेशामध्ये या वाळूचे संचयन होते। त्यामुळे काही वैशिष्ट्यपूर्ण भूरूपांची निर्मिती होत असते, जसे वाळूच्या टेकड्या, त्यानंतर सैफ उर्मी चिन्हे, तसेच लोएस मैदान इत्यादी भूरूपे वाऱ्याच्या संचयन कार्यातून निर्माण होत असतात। धन्यवाद।